नगर महापालिकेतील पथदिवी घोटाळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून शिवसेनेच्या मागणीप्रमाणे नार्को टेस्टला तयार असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीनं दिलंय. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्या प्रकरणी आयुक्तांसह महापौरांच्या पतिराजांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाणीची लाईन सुद्धा अनेक वेळा लाईटची कट केली एमएससीबीनी. इरिगेशन नाही 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 अनेक वेळा त्यांनी ते नाही ते बी बंद केलं. स्ट्रीट लाईट बंद आहे, पाण्याची लाईन कट होती तिकडे मोरड्यावरून. त्याचे बिल भरण्याचं त्याचं हे करण्यापेक्षा त्याच्यावर आत्ता त्यांनी ते बंद का आहेत, कशामुळे होतात त्याच्यावर बोलावा की ते सोडून उगा विषयांतर करायचं. आणि दीड वर्षात त्यांनी गेल्या दीड वर्षात त्यांचं शासन केंद्रात आहे, राज्यात आहे, इथं महापालिकेत आहे, इथं पालकमंत्री त्यांचं आहे. पण त्यांनी एक या दीड वर्षात एक रुपयाचा निधी महापालिकेकरता आणलेला नाही, त्यावर बोलवला पतन घ्यावडे साहेब. तपासणी सही नाही असं बजेट रजिस्टर अवय पानं पाडित आहेत. मी मागं आरोप केला तुम्हाला की बजेट पण दिले त्यांनी त्याच्यामध्ये दिले, पण बजेट रजिस्टरची पानं पाडित आहेत. बजेट रजिस्टरमधले ते साहेब ते आणि माहितीच्या अधिकारात काय देणार आहे मला सांगा. एक दोन मिनटं मागू दे, माहितीच्या अधिकारात मागू देणार कोण आहेत? दोन मिनटं देणार नाही 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 ऐका ना, एक गोष्ट ऐका ना, माहितीच्या अधिकार देणार कोण आहे? मग चुकीचं थोडी देणार, मग चुकीचं नाही देणार, मग ते फड काढ करणारे फाडणारे रजिस्टर बदलणारे हेच लोक आहेत ना. लोक कोण आहेत ते? मी कसं आहे बजेट रजिस्टरची मागणी आपण महासभेत बी केली होती. महासभेत केली मूळ प्रशासकीय मान्यता ते घोटाळा होऊ शकत नाही ना. बजेट रजिस्टर मध्ये जर समजा जरी घोटाळा झाला मूळ प्रशासकीय मान्यता पण त्याची. आमचं एक मुळात असं म्हणणं आहे की ही जी समजा चौकशी आमदार संग्राम भाईजाबींनी महाराष्ट्र शासनाने मागणी केली होती, तर खऱ्या अर्थाने माझं असं म्हणणं आहे समजा हे झालेले सगळे विषय सगळ्याच कामाची चौकशी कारण साहेब कारण चौकशी महापालिकेच्या मार्फत नको. आमचं म्हणणं आहे शासनाच्या नियुक्त अधिकाऱ्याच्या मार्फत सगळी चौकशी. आम्हाला त्याचा वास कमून आलाय, तिकडे मीटिंग झाली म्हणून आयबील म्हणून वास घेऊन नेमकं काय त्याचा आक्षेप आहे तुझ्या आतमध्ये काय झालं आम्हाला नाही माहिती. ऐका ना साहेब, आम्ही आमची मागणी तर केलेली चौकशीची आम्ही हायर आता ती आता एकदम अशी आकडेवारी सांगता येणार नाही, पण जिथं इथं गरज होती ते सगळी आपण तपासली आणि इंजिनियर बसून बैठकीमध्ये आपण ते जे जे सुचवलेले होते नगरसेवकांकडून आणि ती जर आवश्यक होती तिथंच ते कामं टाकली आपण. आणि आता आपण बघितलंय महापौर न्यायचे कुठं कुठं जास्तीत जास्त कामं सावडी उपनगरामध्ये ते महापौर न्यायचे खतवलेले होते. बरेचसे कामं झालेली आहेत आणि काही कामं प्रगतीपथावर, परंतु आर्थिक परिस्थिती अशा असल्यामुळं महापौर निधी मधले काम कोणी शक्यतो करायला टाळत आहे ज्यांनी यांनी कामं घेतली आहेत किंवा घ्यायचे. आता मला त्याचं आठवत नाही काही, पण बरेचसे आता माझ्या प्रभागातले सगळे झालेत कामं तेवढे पाहिले. आता तुम्ही मला दोन वर्षापूर्वी तो विचारता मला काही त्याचं सांगता येणार.